नमस्कार विद्यार्थी मित्रो, चला तर मग प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये कविता व त्यावर आधारित कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। चला तर मग प्रत्यक्ष कविता आणि त्यावर प्रश्न आणि त्यांची उत्तरे याची माहिती आपण घेऊ। प्रथम कवितेचं वाचन मी करतो आणि त्यानंतर त्या कवितेवरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण पाहू। ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून। चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे। पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे। धाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर। प्रश्न पहिला, झरा कशातून वाहत आहे? पर्याय क्रमांक एक, हिरवळीतून। दोन, बेटा बेटांतून। तीन, टेकडीवरून। चार, शेतमळ्यातून। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, बेटा बेटांतून। प्रश्न दुसरा, शेतमळ्यातून जाणारी पायवाट कोणत्या रंगाची आहे? पर्याय क्रमांक एक तांबड्या, दोन हिरव्या, तीन पांढऱ्या, चार सावळ्या। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, पांढऱ्या। प्रश्न तिसरा, पायवाट शेवटी कोठे जाऊन मिळते? पर्याय क्रमांक एक काळ्या डोहात, दोन हिरव्या कुरणात, तीन शेतमळ्यात आणि चार टेकडीच्या माथ्यावर। बरोबर उत्तर आहे काळ्या डोहात। अशा प्रकारे आपण कविता व त्यावरील आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरं याची माहिती आपण घेतली। धन्यवाद।